क्या बताऊं, क्या कैसे आपको ये समझ? जो यहाँ घटना घटी है कल रात में, हिंदू मुसलमान दो गुटों में, पिछले महीने डेढ़ महीने से शहर में हिंदू और मुसलमान में जहर घोलने का काम वो गुट कर रहे हैं। अब मैं सीधे साधे कहता हूँ कि इसमें एमआईएम है और भारतीय जनता पार्टी है। भारतीय जनता पार्टी के समर्थन करने वाले हमारे में के कुछ गद्दार लोग भी, ये सब बातें कमिश्नर साहब को पूरी मालूम है। पिछले महीने भर से क्या घट रहा है, इनलीगल मोर्चे निकाले जा रहे हैं, इनलीगल आंदोलन किया जा रहा है, क्या हो रहा है, क्या है, किस पे कोई एकदम गुनाह तो दाखिल होना चाहिए। और इसलिए जिस पद्धति से यमामी और भारतीय जनता पार्टी ने हिंदू मुसलमान में जुट करने का प्रयास किया और उसके माध्यम से हिंसा भड़काने का प्रयास किया है, ये बातें पिछले एक महीने से ट्राई हो रहा है और अभी जो रात को हुआ उसका ये परिणाम है। इसमें कौन दोषी है लसन का? इसमें तो सब में पहले तो इनको ऐसा कुछ करने नहीं देना, पुलिस कमिश्नर ने इसमें एकदम एग्रेसिव भूमिका लेना चाहिए, क्योंकि महीने भर से लोग इनलीगल मोर्चे निकाल रहे हैं, इनलीगल कहीं बैठ रहे हैं, इनलीगल रात को 12 बजे घोषणा कर रहे हैं, 12 बजे मोर्चे, पुलिस कमिश्नर क्या कर रहे हैं? गटात बाताबाची झाली आणि त्याचं म्हणजे जंगलीत रूपांतर झालं, जंगलीत म्हणजे गाड्या जाळण्यात आल्या। आता सगळ्या जनतेला आव्हान आहे की आता परिस्थिती जी आटोक्यात आहे, रात्री पोलिसांनी ही परिस्थिती आटोक्यात आणली, कलेक्टर साहेब होते, सीपी साहेब होते, डीसीपी होते, ते सर्व अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती आटोक्यात आणलेली। मी सांगितलं की आता रमजान महिना पवित्र आहे, आज दिवसाने आणि विशेष म्हणजे आज रामनवमी, उद्या महावीर जयंती, आंबेडकर जयंती, आपण सगळ्यांनी शांततेचे जे सण साजरे करावे, कोणी अफवा विश्वास ठेवू नये। आणि हे जो वाद आहे हा वाद तरुणामध्ये झालेला आहे, म्हणून याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये। जनतेनं सगळ्यांनी शांततेत आज रामनवमी साजरी करावी असं विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की एमआयएम असेल, भाजपा असेल किंवा शिंदे असेल, तो नाव नाही घेतलं पण त्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं। विरोधी पक्षाचं हे काम आहे, कोण आरोपी आहे हे लगेच समोर येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल, मग ते कोणाचे असून द्या। पण मला असं वाटतं विरोधी पक्षांनी याला राजकीय स्वरूप देऊ नये। सध्या सर्व समाजाला शांततेचं विरोधी पक्षांनी आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती सगळ्याला करतो, कारण हे राजकीय स्वरूप द्यायचं काम करू नये। विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना एकदम राजकारण दिसतं, काही झालं का शिंदे गटांनी केलं, काही झालं का भाजपनं केलं, पण मला सांगायचं आहे की याच्यात कोणीही राजकारण करू नये। सगळ्या समाजाला सगळे सण कसे शांततेत पार पडतील याच्यासाठी विरोधी पक्षनेते असून द्या, सरकार असून द्या, यांनी सगळे मिळून हे काम केलं पाहिजे, जनतेला आवाहन केलं पाहिजे। आपण सगळ्यांनी शांततेत हे सगळं कोणीही अफवा विश्वास न ठेवता शांततेत आपले